सीमेवरती नेहमीच पुरापती करणाऱ्या चीनवर अरुणाचल प्रदेशातील खासदारांनी गंभीर आरोप लावल्या अरुणाचल प्रदेशातील सतरा वर्षीय युवकाचं अपहरण केल्याचा आरोप खासदार तापीर गाओ यांनी केला आहे चीनच्या सैनिकांनी सिंग्युलमधल्या लुगंता या परिसरातनं दोन मुलांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला मात्र एक जण चीनी सैनिकांच्या तावडीतनं स्वतःची सुटका करण्यात यशस्वी झाला आणि त्यामुळे चीनच्या गटाचा पर्दाफाश झाल्याची माहिती खासदार तापीर गाओंनी दिली आहे दरम्यान या प्रकरणी आता भारतीय लष्करानं चीनच्या लष्कराशी हॉटलाईनवरनं संपर्क साधत या मुलाला सोडण्याची विनंती केल्याची माहिती आहे आता चीन कसा प्रतिसाद देतो हे पाहावं लागेल तसंच या संपूर्ण प्रकरणासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची असेल याविषयीची अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी प्रशांत कदम प्रशांत आता भारत सरकारकडनं या प्रकरणात कसे प्रयत्न केले जातात काय अपडेट्स मिळतात ज्ञानदा uh, पी एल ए अर्थात पीपल लिबरेशन्स आर्मी या चीनच्या लष्कराकडून चीन, चीन सीमेवरती भारतीयांचं अपहरण होण्याची ही पहिली घटना नाही आहे मागच्या चार पाच महिन्यांपूर्वी अगदी सप्टेंबर महिन्यामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये जवळपास पाच स्थानिकांचं अपहरण करण्यात आलेलं होतं किंवा त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि जेव्हा भारतीय लष्करानं हॉटलाईनवरून संपर्क साधला त्याच्या संदर्भातली इत्यमभूत माहिती त्यांना देण्यात आली त्याच्यानंतर त्यांना सुटका जी आहे ती त्यांची करण्यात आलेली होती आत्ताची जी घटना आहे ही ताजी घटना जो अगदी सीमेवरचा भाग आहे अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या तिथली आहे ज्या ठिकाणी सांगपो नदी भारतामध्ये प्रवेश करते जिला भारतामध्ये ब्रह्मपुत्रा या नावानं ओळखलं जातं तर ही नदी ज्या ठिकाणी प्रवेश करते भारतामध्ये अगदी त्या ठिकाणची घटना आहे आणि हे दोन स्थानिक युवक शिकारीसाठी तिथं गेल्याची माहिती आहे त्यातला एक जण हा त्यांच्या ताब्यातून निसटण्यामध्ये यशस्वी ठरला त्यानंच नंतर स्थानिक प्रशासनाला येऊन या सगळ्या अपहरणाची बातमी दिली आणि त्याच्यानंतर तिथल्या स्थानिक खासदारांनी संदर्भातला आवाज जो आहे तो उठवलेला आहे गृहमंत्र्यांशी तातडीनं त्या संदर्भात चर्चा केली आता भारतीय लष्कराने या घटनेची दखल घेऊन चीनशी हॉटलाईनवरून संपर्क साधलेला आहे आपल्याला बघावं लागेल की तातडीनं त्याची सुटका होते ही की नाही आणि किती लवकर होते आणि शिवाय अशा पद्धतीच्या घटना वारंवार सीमेवरती होणं हे सुद्धा खूप चिंतेचं आहे कारण त्या खासदारांचा जो दावा आहे तो हा आहे की भारतीय हद्दीमध्ये अशा पद्धतीने येऊन चीन अपहरण करत कारण जो भूभाग चीन आपल्याकडे आहे असं म्हणतंय त्याच्यावरती खरं तर भारताचा दावा आहे आणि त्या भागामध्ये जर अशा पद्धतीनं भारतीयांना फिरू दिलं जात नसेल तिथं त्यांची नसेल तर हे अतिक्रमण नाही तर दुसरं काय आहे त्यामुळं सुटका या युवकाची होणं ही तर एक पहिली प्राथमिकता आहेच पण पाठोपाठ अशा पद्धतीच्या चीनच्या कुरघोड्या थांबवणं ही सुद्धा भारतीय सरकारसमोरची एक मोठी डोकेदुखी असेल आणि त्या संदर्भातला प्रतिसाद काय येतोय हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल प्रशांत धन्यवाद ताजी माहिती जाणून घेत राहा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट